अर्ज मागे घेतलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया आपली? स्वर्गीय रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आपणास माहिती आहे की पोटनिवडणूक होऊ घातली होती आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली होती. सर्वसाधारण महाराष्ट्राची जी परंपरा आहे की एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तर त्याला श्रद्धांजली देण्यासाठी त्याच्या घरातल्या कोणाला उमेदवारी दिली तर आपण ती निवडणूक शक्यतो बिनविरोध करतो अशी महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की काल पवारसाहेबांनी एक पत्रकार परिषद घेऊन ह्या परंपरेची आठवण करून दिली, ही परंपरा सांगितली. राज ठाकरे यांनी देखील पत्र दिलं, उद्धव ठाकरे यांनी देखील एक महाराष्ट्राची परंपरा कशी आहे आणि साहेबांनी हे पण सांगितलं की अशा वेळेला ज्यावेळेला प्रमोद महाजनांचं निधन झालं होतं, शैलजा गिरकरांचं निधन झालं होतं, त्यावेळेला आम्ही देखील उमेदवार दिला नव्हता आणि ही महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपण्याची ही वेळ आहे आणि भाजपने त्याला आज प्रतिसाद दिलेला आहे आणि हा भाजपने दिलेला प्रतिसादामुळे महाराष्ट्राची परंपरा जी इतक्या वर्षाची जी परंपरा होती ती कायम राखली, त्याबद्दल त्यांचं खास मी मनापासून आभार मानतो. लाल मातीतली कुस्ती म्हणजे